नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सेट परीक्षा 2023-24 एज्युकेशन पेपर हा जो आपला कोर्स आहे, या कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. काही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहेत, काही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन बाकी आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन बाकी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी एक डेमो लेक्चर म्हणून आपण हे लेक्चर देत आहोत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिझल्ट फर्स्ट पेपरमुळे जातात, काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट सेकंड पेपरमुळे जातात. तर कोणताही सब्जेक्ट असू द्या, तुम्हाला तिथं अतिशय सखोल अभ्यास करावा लागतो. बाकी जास्त विषयांतर मी तर करणार नाही. VSMPSC अकॅडमी माझ्या ॲप्लिकेशनवरती पेड बॅचेस चालतात. 100% रिझल्ट ओरिएंटेड बॅचेस आहेत. एज्युकेशन पेपरचा आपला रिझल्टही आहे, लास्टची आपली एक्झाम झाली होती. सो जो पहिलं युनिट आहे तुमचं, त्या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला फिलॉसॉफी शिकायचं असतं, तत्वज्ञान, बरोबर. त्याच्यामध्ये आपण एक छोटासा पार्ट म्हणून बौद्ध शैक्षणिक तत्वज्ञान किंवा एज्युकेशन ड्युरिंग बुद्धिस्ट पिरियड इन इंडिया थोडक्यात बघणार आहोत. पण जेव्हा आपण आपल्या पेड बॅचमध्ये जातो, तेव्हा पेड बॅचमध्ये आपल्याला इतकंच शिकून चालत नाही, तर पेड बॅचेसमध्ये आपल्याला अगदी सुरुवातीपासून बघावं लागतं. सुरुवातीपासून म्हणजे काय? तत्वज्ञान शिक्षणाचा अर्थ काय आहे बघा. सिलॅबस तुमचा काय सांगतो? सिलॅबस तुमचा सांगतो की तुम्हाला सुरुवातीला शैक्षणिक तत्वज्ञान, बरोबर, शैक्षणिक तत्वज्ञान म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे. त्याचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर. त्याची व्याप्ती तुम्हाला माहित पाहिजे, ओके. त्याच्यानंतर त्याची कार्य तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात घ्या, अर्थ, व्याप्ती आणि कार्य, ठीक आहे. हे जेव्हा आपण कंप्लीट करतो, तेव्हा आपण शिक्षणाचा अर्थ वगैरे या सगळ्या गोष्टी बघतो, किंवा शिक्षणाच्या तत्वाची संकल्पना आपण बघतो, व्याप्ती आपण बघतो, त्याच्यामध्ये ज्ञान सिद्धांत आहे, शैक्षणिक मूल्य आहे. जर तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास केला असेल तर तुम्हाला हे सगळं माहिती असेल, ठीक आहे, ओके. ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आले, डेफिनेटली त्या विद्यार्थ्यांना हे सगळं माहिती असतं. पौर्वात्य शिक्षण पद्धतीचं तत्वज्ञान हे जेव्हा आपण कम्प्लीट करतो, त्याच्यानंतर आपण पुढे स्टार्ट करतो पौर्वात्य शिक्षण पद्धती. खूप मोठा सिलेबस आहे, लक्षात घ्या, पद्धती तत्वज्ञान, ठीक आहे, ओके. याच्यामध्ये आपण पुन्हा उद्दिष्टे, प्रस्तावना, वेदांचं तत्वज्ञान, वेदकालीन शिक्षण, वेदांताच्या शैक्षणिक फलितार्थ, तात्पर्य वगैरे वगैरे, योग तत्वज्ञान काय आहे, योगची संकल्पना काय आहे वगैरे वगैरे, ठीक आहे. हे सगळं आपण इथे अभ्यासतो. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे, याच्यामध्येच आपण चार वेद वगैरे सगळे याच्यातच इन्क्लूड होतं. मी जास्त तुम्हाला इथं काही एक्सप्लेन करणार नाही, कारण का आपल्या पेड बॅचेसमध्ये आपण हे सगळं शिकवतो, ठीक आहे, ओके. चला, योग संकल्पना वगैरे खूप इम्पॉर्टंट आहे. इवन एक्झाममध्ये हे विचारलं पण जातं, जास्त भर पण असतो त्याच्यावरती. याच्यानंतर आपण काय करतो, नास्तिक पुरोगामी विचारसरणीचं जे भारतीय तत्वज्ञान आहे, नास्तिक, आता याचा काय संबंध येतो बघूया आपण. नास्तिक पुरोगामी विचार सरणीचे तत्वज्ञान, ठीक आहे, ओके. आता हा पार्ट जो आहे, हा पार्ट आपल्या सिलेबस मध्ये कसा, कारण का याच पार्ट मध्ये तुम्हाला बौद्ध तत्वज्ञान शिकायचं आहे, ठीक आहे. याच पार्ट मध्ये तुम्हाला बौद्ध तत्वज्ञान शिकायचं आहे, याच पार्ट मध्ये तुम्हाला जैन तत्वज्ञान शिकायचं आहे, जैन तत्वज्ञान, ठीक आहे. जैनकालीन शैक्षणिक फलितार्थ किंवा बौद्धकालीन शैक्षणिक फलितार्थ, ओके, क्लियर. तर इथं आपण नास्तिक पुरोगामी विचारसरणीचे भारतीय तत्वज्ञान बघतो, चार्वाक तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान, जैन तत्वज्ञान. ज्या शाळा वैदिक तत्वांना मानत नाहीत त्यांना नास्तिकवादी तत्वज्ञान या व्याख्येमध्ये ओळखलं जातं, लक्षात ठेवा, ठीक आहे. मग आपण इथं डेमो म्हणून काय घेतोय, आपण इथं डेमो म्हणून जस्ट घेतोय बौद्ध तत्वज्ञान, ठीक आहे, ओके. फॉर एक्झाम्पल बघा, आपण शिकतोय बौद्ध तत्वज्ञान, एक छोटासा पार्ट आपण शिकतोय याच्यामध्ये तत्वज्ञान, ठीक आहे, ओके. बघा, वैदिक विचारधारा जी आहे, वैदिक विचारधारा, या वैदिक विचारधारेच्या बाजूला जाऊन भारतीय तत्वज्ञानाची बौद्ध तत्वज्ञान ही एक शाखा आहे, बरोबर. सनातन धर्माच्या काही आचरण पोहोचविण्यासाठी बौद्ध तत्वज्ञान उदयाला आलं, ओके. म्हणजे बहुतांशी हिंदुत्वाशी सांगड आहे,
तसं कर्म चांगल्या वाईट कर्माचा परिणाम होतात वगैरे वगैरे, बरोबर. आता जे भोग आहे ते आपण जे पूर्वी कर्म केलेले असतात त्याचे आहेत, किंवा चांगलं कर्म केलं तर उपयोग चांगलाच राहील वगैरे वगैरे. जन्म मरणाची साखळी, सुखदुःखापासून मुक्ती, मोक्ष, निर्वाण यांच्या बाबतीत काय ते समानता दिसून येते. ठीक आहे, ओके. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं 200 BC पासून 200 AC ह्या काळामध्ये गौतम बुद्धांनी जी शिकवण दिली ती एक प्रकारे कशाची शिकवण दिलेली आहे, नीतीशास्त्राची शिकवण दिलेली आहे. लक्षात ठेवा, नीतीशास्त्राची शिकवण दिली. ठीक आहे, ईश्वरीय अस्तित्वाला महत्त्व न देता जीवनाशी संबंध असतो तात्विक बाबींच्या विचाराला त्यांनी प्राधान्य दिलं. सामान्य जीवनातील भोग यातना याच्यापासून सुटका कशी होईल याचं त्यांनी मार्गदर्शन केलं. ठीक आहे, आता हे तुम्हाला जे मी एक्सप्लेनेशन करते मे बी तुम्हाला अननेसेसरी वाटू शकतं, पण बौद्ध फिलॉसॉफी, बौद्ध तत्वज्ञान काय आहे हे जर तुम्हाला नाही समजलं तर पुढचा पार्ट तुम्हाला समजत नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. इथं आपण चार सत्य बघतो, दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निरोध आहे, दुःख निवारण्याचे मार्ग पण आहेत वगैरे वगैरे. ठीक आहे, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाक्य, कर्मांत, आजीव, व्यायाम वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके. तर हे झालं बौद्ध तत्वज्ञानाबद्दल थोडक्यात माहिती, पण आपला विषय काय आहे, आपला विषय आहे बौद्ध शैक्षणिक तत्वज्ञान. ठीक आहे, शैक्षणिक तत्वज्ञान. ठीक आहे, बौद्ध शैक्षणिक तत्वज्ञान. बघा, सर्वांसाठी शिक्षण या मुद्द्यावर बुद्धांनी शैक्षणिक भेदभाव न ठेवता सर्वांसाठी शिक्षण, म्हणजे त्यांचं ध्येय काय होतं, सर्वांसाठी शिक्षण. ठीक आहे, सर्वांसाठी शिक्षण, तर त्यांनी शैक्षणिक संस्थांची वाढ केली. बुद्धांचा काळ जर बघितला तर इथं नालंदा, तक्षशिला, त्याच्यानंतर विक्रमशिला, त्याच्यानंतर बलुभी, त्याच्यानंतर औदांतपुरी, अमरावती, नागहल्ला, सारनाथ ही विद्यापीठ प्रसिद्ध होती. बरोबर, म्हणजे देशातले तर नाहीच विदेशातले विद्यार्थी सुद्धा इथे शिक्षण घेण्यासाठी येत होते, आणि या ठिकाणी विहार आणि संघ विस्तारित प्रमाणात होते, सगळ्यांना शिक्षणासाठी प्रवेश दिला जात असे. ओके, क्लिअर. आता शिक्षणाचं ध्येय जर बघितलं या काळामध्ये बौद्ध शैक्षणिक तत्वज्ञान आपण बघतोय, तर सिंपल आहे. बघा, बौद्धकालीन शिक्षण पद्धतीनं कशावरती भर दिला, ज्ञानाच्या विस्तारावरती भर दिला. ठीक आहे, ज्ञान विस्तारावरती भर दिला. ओके, सामाजिक सुधारणा, व्यावसायिक शिक्षण धर्माचा प्रसार, चरित्रवान व्यक्तिमत्वाची वाढ हे मूळ हेतू होते. बुद्ध धर्माच्या तत्वाचा आचरण करणे, अहिंसेचं पालन करणे, निर्वाकचे हेतू साध्य करणे, बुद्ध धर्माचा प्रचार करणे, वेदांचं कर्मकांड, रीतिरिवाज बदलणे, जातीभेद नष्ट करणे, सगळ्या लोकांपर्यंत बौद्ध शिकवण पोहोचवणे, बरोबर, शिक्षण हे बहुजन आणि स्थानिक भाषेतून देणे वगैरे वगैरे, आणि बुद्धांनी दिलेल्या नवीन प्रणालीप्रमाणे शिक्षण देणं. आता हे तुम्ही कॅज्युअली घेऊ नका, कारण हे सगळं आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. ठीक आहे, ओके. तर हे जे फिलॉसॉफी आहे, हे जे तत्वज्ञान आहे, ह्याचा थेरीचा पार्ट आहे ना, खूप चांगला समजून घ्यावा लागतो. आता तर आपण शिक्षणाची ध्येय बघितली, शिक्षणाची मूल तत्व पण आहेत, बौद्ध शैक्षणिक तत्वज्ञानाची मूल तत्व आहेत शिक्षणाची. बरोबर, उदाहरणार्थ बघा, अविद्या, त्यांच्या काळामध्ये काय सांगितलं, अविद्या म्हणजे अज्ञान. अविद्याचा अर्थ काय होतो, अज्ञान. हे सगळ्या दुःखाचं कारण आहे, बरोबर, आणि ते मूळ नष्ट व्हावे याच्यासाठी शिक्षण देणं गरजेचं आहे. शिक्षण शांत वातावरणात दिलं पाहिजे, गुरुकुलाऐवजी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या पाहिजे. लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांना लोकतंत्र वातावरणात शिक्षण दिलं जावं, सगळ्या सुख सोयीपासून दूर ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांना. बरोबर, वयाच्या 20 वर्षानंतर उपसंपदा विधी केली जाते, उपसंपदा विधी केली जाते, आणि याच्यानंतर पुढील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यास पात्र होत असत. ओके, शिक्षण प्रणाली द्विविभागीय पद्धत, सर्वसामान्य प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण. लक्षात ठेवा, प्राथमिक शिक्षण वयाच्या 12 वर्षापर्यंत दिलं जात होतं, तुम्हाला हे क्वेश्चन विचारले परीक्षेमध्ये, बघा पेपर तुम्ही काढून. उच्च शिक्षण होतं ते कसं दिलं जात होतं, सैद्धांतिक पद्धतीचं होतं का, मग उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम काय होता, बौद्ध शैक्षणिक तत्वज्ञानामध्ये शिक्षणाच्या पद्धती कोणत्या होत्या, शिक्षक विद्यार्थी यांच्यातील संबंध कसे होते, बौद्ध तत्वज्ञानाचे शैक्षणिक फलितार्थ, बहुजन हिताय, संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास, शारीरिक शिक्षेला मनाई, सकारात्मक विचारांचा दृष्टिकोन,
नीतीशास्त्रीय आहे, शिक्षणात लोकतंत्र वातावरण वगैरे वगैरे, ठीक आहे ओके। तर हा खूप मोठा पार्ट आहे। याच्यानंतर आपण जैन तत्वज्ञान शिकतो। लक्षात ठेवा, जेव्हा आपण बौद्ध तत्वज्ञान शिकतो बरोबर, त्याच्यानंतर आपण जेव्हा जैन तत्वज्ञान शिकतो ना, तर या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी तुम्ही इथं व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत, ठीक आहे ओके। तर हे एक छोटंसं आपलं डेमो लेक्चर होतं। डेफिनेटली तुम्ही तुमच्या पेड बॅचेस जॉईन करा आणि एज्युकेशन पेपरचा तुमचा रिझल्ट जो आहे तो 100% आणा। थँक्यू।